नमस्कार बालमित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता चौथी गणितामधील 5 नंबरचा चॅप्टर गुणाकार भाग 1 यामधील स्वाध्याय सोडवणार आहोत, जो की पान नंबर 31 वरती आहे। या अगोदरचा स्वाध्याय जो की पान नंबर 30 वरती होता तो आपण ऑलरेडी सोडवलेला आहे आणि बॉक्स पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे आपण समजूनही घेतलेला आहे। तर बघा, या स्वाध्यायामध्ये देखील तुम्हाला गुणाकारच करायचा आहे, परंतु आता इथे 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणायचा आहे। पहिल्या स्वाध्यायामध्ये आपण 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनेच गुणलेले होते, आता 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसे गुणायचे हे पाहूया। पद्धतीच आहे, फक्त इथं संख्या 2 अंकीच्याऐवजी आता 3 अंकी आलेली आहे। तर बघा, पहिला गुणाकार आहे 819 गुणिले 12। तर 819 ला अगोदर काय करायचं, विस्तारित रूपात मांडून घ्यायचं। 8 शतक म्हणजे 800 अधिक 1 दशक म्हणजे 10 अधिक 9 एकक म्हणजे 9, आणि 12 ला देखील विस्तारित रूपात मांडून घ्यायचं, 1 दशक म्हणजे 10 अधिक 2 एकक ला हे 2। आता आलेल्या विस्तारित रूपाला आपल्याला काय करायचं आहे, बॉक्समध्ये मांडून घ्यायचं आहे। त्यासाठी सर्वप्रथम इथे काय करायचं आहे, गुणाकाराचा सिम्बॉल द्यायचा आहे आणि ही मोठी संख्या वरच्या बाजूला लिहूया आपण, 810 आणि हे 9, आणि खाली गुणिले किती आहे, 12 आहे, तर 10 अधिक 2 ते आपण गुणाकार चिन्हाच्या खाली लिहूया, 10 आणि हे 2। आता हा बॉक्स आपण इथे तयार केलेला आहे, तर काय करायचं आहे, इथे बॉक्स तयार केल्यानंतर आता बघा, जेव्हा आपण 10 ने 800 ला गुणणार आहोत, या 10 ने 800 ला गुणले की येणारा गुणाकार इथे लिहायचा, नंतर 10 ने 10 ला गुणून गुणाकार इथे लिहायचा, 10 ने 9 ला गुणून हा गुणाकार इथे लिहायचा। तर सर्वप्रथम आपण 10 ने गुणूया, तर 10 ने जर गुणलं 10 00 10 00 0 आणि 10 8 80, 8000 येईल। 10 गुणिले 10 10 100 आणि 10 गुणिले 9 म्हणजे 10 9 90। तर अशा पद्धतीने हा गुणाकार 10 ने गुणून आपण इथे लिहिलेला आहे। आता 2 ने या सर्व संख्यांना गुणून येणारा गुणाकार या बॉक्समध्ये लिहायचा आहे, 2 00 2 00 0 82 16। त्यानंतर 2 ने 10 ला घेतलं तर 2 2 20 आणि 2 9 18। तर अशा पद्धतीने 10 ने गुणून हे गुणाकार आलेले आहेत आणि 2 ने ह्या संख्यांना गुणून हे गुणाकार आलेले आहेत। आलेल्या सर्व गुणाकारांची आता काय करायची आहे, बेरीज करायची आहे। त्यासाठी आपण सिरियलनी एक एक संख्या इथं घेऊया। तर बघा, पहिली संख्या इथं घेऊया 8000 अधिक, ही दुसरी संख्या किती आहे, 1600 अधिक हे 100 अधिक हे 20 घेऊया, किंवा तुम्ही उतरत्या क्रमाने घेऊ शकता, 90 18। बघा, बेरीज करत असताना मी ह्या 2 संख्या नंतर ह्या 2 संख्या ह्या 2 संख्या घेतलेल्या आहेत। ह्या संख्या खालीवरी झाल्या तरी तुमचं उत्तरामध्ये काही चेंज होणार नाही, कारण इथं काय आहे, बेरीज आहे। तर ही बेरीज करूया, 0 अधिक हे 8 8च राहतील, 2 आणि 9 11 11 आणि 1 12 7 1 7 1 आणि हे 6 7 आणि हा 1 8 आणि 8 आणि 1 9। तर उत्तर आलेलं आहे 9828 या 2 संख्यांचा गुणाकार, 819 गुणिले 12 यांचा गुणाकार किती येणार आहे, 9828। त्यानंतर 2 नंबरचे उदाहरण आहे, 545 गुणिले 38। तर 545 ला आपण विस्तारित रूपात लिहूया, 5 शतक म्हणजे 500 अधिक 4 दशक म्हणजे 40 अधिक 5 एकक ला 5। 38 ला इतिहास विस्तारित स्वरूपात लिहूया, 30 अधिक 8। आता या विस्तारित रूपाला जे आपण लिहिलेलं आहे ते खाली घेऊया, गुणाकाराचा सिम्बॉल दिलेला आहे, त्याच्या समोरच्या बॉक्समध्ये ही 3 अंकी संख्या म्हणजे हे 500 हे 40 आणि हे 5 लिहिलेले आहेत आणि खाली गुणिले 38 30 आणि हे 8 घेतलेले आहेत। आता 30 ने या सर्व संख्यांना गुणून गुणाकार या खालच्या बॉक्समध्ये लिहूया। तर बघा, इथे जर आपण 30 ने गुणलं, तर जेव्हा 0 असतात दोन्ही संख्यामध्ये, तेव्हा आणखी एक सोपी गुणाकाराची पद्धत म्हणजे जेवढे 0 आहेत तेवढे 0 लिहून घ्या, 1 2 आणि हा 1 3 0 इथे लिहून घेतले आहे, 3 5 15, किंवा 30 00 30 00 आणि 30 5 150 असाही तुम्ही गुणाकार करू शकता। इथेही त्याच पद्धतीने हा 1 0 हा 1 0 आणि 3 4 12। तर बघा, इथे 1200 आलेला आहे, आता इथे 3 0 आणि 3 5 15 150। त्यानंतर 8 ने आता 500 ला गुणूया, 8 0 0 8 0 0 8 5 40। 8 ने 40 ला जर गुणलं तर 8 0 0 आणि 8 4 32 8 5
चाळीस अशा पद्धतीने गुणाकार आलेला आहे। आता आलेले या सर्व गुणाकारांची आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे। त्यासाठी आपण इथे संख्या घेऊया। तर बघा, पहिली संख्या आहे ही 15000 अधिक हे 4000। इथे बेरीज मांडत असताना व्यवस्थित मांडा, एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक आणि शतकाच्या खाली शतक येऊ द्या। इथे 1200 अधिक 320 अधिक 150 अधिक हे 40। आता बेरीज करून घ्यायची आहे, शून्याला शून्य येईल, इथे 2 आणि 5 7, 7 आणि 4 11, हजाला 1, हजचा 1 आणि 2 3, आणि 3 6 आणि 1 7, 5 आणि 4 9 आणि 1 10, हजाला 1, 1 आणि 1 हजचा धरून 2 होईल। तर उत्तर येणार आहे 20710। 545 × 38 उत्तर किती आलेलं आहे, 20710। तेही बॉक्स पद्धतीने आपण केलेलं आहे। यानंतर 3 नंबरचा प्रश्न आहे, 953 × 38। तर 953 ला आपण 900 अधिक 50 अधिक 3 लिहून घ्यायचे आहे, 38 म्हणजे 30 अधिक 8। तर ही 953 संख्या आपण ही वर मांडणार आहोत, ती विस्तारित रूपात 38 ला 30 आणि 8 मांडणार आहोत। आता 30 ने सर्व संख्यांना गुणून आलेला गुणाकार इथे बॉक्समध्ये लिहिणार आहोत। तर इथे बघा, 1 0 2 आणि 3 3 9 9 3 27 उत्तर आलेलं आहे 27000। 30 × 900 म्हणजे 27000। सोपी पद्धत कोणती आहे, 0 1 2 3 मोजायचे, 3 वेळा 0 लिहायचे, 9 3 27 डायरेक्ट लिहून टाकायचे, उत्तर बरोबर येणार आहे। इथे 1 2 0 आहेत आणि 5 3 15, इथे एकच अंक आहे 0 आणि 1 अंक आहे, म्हणून आपल्याला ही ट्रिक वापरता येते, 5 3 15। इथे आता 0 3 3 9 90। आता 8 ने या संख्यांना गुणून गुणाकार इथे लिहायचा आहे, 800 800 0 9 8 72। इथे किती 72 म्हणजे इथे 7200। 800 8 5 40, 8 3 24, इथे येतील 24। आता आलेल्या सर्व गुणाकारांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे। मांडणी करत असताना संख्या व्यवस्थित मांडा। पहिली संख्या येईल ही मोठी 27000 अधिक ही घेऊया 7200। बघा, एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक, शतकाच्या खाली शतक, हजारच्या खाली हजार, स्थान व्यवस्थित लिहा म्हणजे बेरीज चुकणार नाही। त्यानंतर 1500 अधिक हे 400 अधिक हे 3 3 90 हे 9 इंग्लिशमधले 9 लिहिण्यात आलेले आहेत, तिथं मराठीतले 9 मी काढत आहे, हे 90 अधिक हे 24। तर बघा, उत्तर काय येत आहे, हे 0 अधिक 4 4 येतील, 9 10 11 हजाला 1। तर इथे 1 जर हजचा घेतला तिथं 5 होतील, 5 आणि 5 10 आणि 2 12, परत 1 हजचा आलेला आहे, 7 आणि 7 14 आणि 1 15 आणि 1 हजचा धरून 16, हजचाला 1 2 आणि 1 हजचा 3। तर उत्तर आलेलं आहे 36214। तर बघा, उत्तर किती आलेलं आहे, 36214। 953 × 38 बरोबर उत्तर येणार आहे 36214। आणि ते करण्याची पद्धत ही अशा पद्धतीने। 4 नंबरचे उदाहरण आहे, 610 × 45। तर 610 ला आपण 600 अधिक 10 अधिक 0 या स्वरूपात लिहिलेलं आहे, 45 ला 40 अधिक 50 या विस्तारित रूपात लिहायचं आहे। तर बघा, इथं मांडणी केली आहे गुणाकाराचा सिम्बॉल देऊन, ही 610 संख्या इथे लिहिलेली आहे, 610 आणि 0, 45 ला 40 आणि 5 असं लिहिलेलं आहे। आता 40 ने या सर्व संख्यांना गुणून गुणाकार इथे लिहूया। तर बघा, इथे 0 0 0 आणि 4 6 24, तर 24000 उत्तर आलेलं आहे। इथे 40 ने 10 ला जर गुणलं तर 40 10 400, 40 0 0 0 ला कुठल्याही संख्येने गुणलं तर 0 उत्तर येणार आहे। आता 5 ने 600 ला गुणूया, 5 0 0 5 0 0 5 6 5 30। त्यानंतर 5 ने 10 ला गुणलं तर 5 10 50 आणि 5 0 0 आलेल्या सर्व गुणाकारांची आता इथे बेरीज करूया। पहिली संख्या आहे 24000 अधिक 3000 घेऊया अधिक 400 अधिक ही 50 आणि अधिक हे 0 आहे, त्यामुळे ते घेतले किंवा नाही घेतले तरी काही फरक पडणार नाही। तर इथे 0 येईल, इथे 5 येईल, इथे हा 4च आहे, इथे 4 आणि 3 7 येतील आणि हे 2 येतील, 27450। उत्तर काय आलेलं आहे, 610 × 45 27450।
त्यानंतर 5 नंबरचे उदाहरण त्याच पद्धतीने सोडवायचे आहे. 407 ला विस्तारित रूपात लिहून घेतलेले आहे. 407 मध्ये हा शून्य दशकस्थानी शून्य घेतलेला आहे. 55 ला 50 आणि 5. आता 50 ने या सर्व संख्यांना गुणित गुणाकार लिहूया. हा 000 4 5 20 20000 50 गुणिले 400 20000 येईल. तर बघा तुम्ही हा गुणाकार डायरेक्ट 1 2 3 0 लिहा आणि 4 5 20 लिहा किंवा 50 00 50 00 आणि 50 4 200 अशा पद्धतीने करू शकता. 50 ला शून्याने गुणले तर 0च उत्तर येणार आहे. इथे 50 ला हे 0 आणि 7 5 35 350. आता 5 ने 400 ला गुणूया. 500 500 500 5 4 20 500 35 आलेल्या सर्व गुणाकारांची इथे काय करायची आहे, आता बेरीज करायची आहे. पहिली संख्या घेऊया 20000 अधिक हे 2000 अधिक हे 350 अधिक हे 35. तर इथे 5 येतील. 5 आणि 3 8 इथे हे 3 2 2 आणि हे 2 2. उत्तर आलेलं आहे 22385. 407 × 55 उत्तर येणार आहे 22385. त्यानंतर 6 नंबरचे उदाहरण आहे 781 × 90. तर 781 ला विस्तारित रूपात कसे लिहिणार आहे? 7 शतक म्हणजे 700, 8 दशक म्हणजे 80, 1 एकक ला 1 एकक, 90 ला 90 अधिक 0. तर बघा आता ही वरची 781 संख्या आपण इथे लिहिली आहे. 780 आणि 1 × 90 ही संख्या खाली लिहिली. आता 90 ने या सर्व संख्यांना गुणून इथे लिहूया. 00 09 79 63 म्हणजे 63000 येईल. इथे ते 00 98 72 7200 गुणाकार येईल आणि 90 × 90 = 90. 0 ने कुठल्याही संख्येला गुणलं तरी गुणाकार काय येणार आहे? 0च येणार आहे. म्हणून खालच्या कॉलम खालच्या बॉक्सेसमध्ये काय येणार आहे? पूर्ण 0 येणार आहे. आता आलेल्या गुणाकारांची बेरीज करूया. पहिली गुणाकार आहे हा 63000 अधिक हे 7200 अधिक हे 90. यांची बेरीज जर केली तर काय येणार आहे बघा? 0 0 आणि 9 9 2 आणि 0 2 7 आणि 3 10 7 1 6 आणि 1 7. तर उत्तर आलेलं आहे 70290. 781 × 90 = 70290. बघा या स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 2 शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. एका इंग्रजी शब्दकोशाची सवलतीची किंमत 175 रुपये आहे. तो घेण्यासाठी वर्गातील 31 मुलांनी वर्ग शिक्षकांकडे रक्कम दिली. तर वर्ग शिक्षकाकडे एकूण किती रक्कम जमा झाली? तर बघा एकूण सवलतीची किंमत किती आहे? 175. आणि ते 175 रुपयाचं जो शब्दकोश आहे ते घेण्यासाठी वर्गातील 31 मुलांनी काय दिलेलं आहे? वर्ग शिक्षकाकडे पैसे दिलेले आहेत. म्हणजे काय करावं लागेल? 175 × 31 हा गुणाकार करायचा आहे. आता आपण बॉक्स पद्धतीने गुणाकार शिकलो आहे, त्यानुसार 175 ला काय करा? विस्तारित रूपात लिहून घ्या. 100 अधिक 7 दशक म्हणजे 70 अधिक 5 एकक म्हणजे 5 आणि 31 ला देखील त्याच स्वरूपात लिहून घ्या. 30 अधिक 1. आता ही मांडणी करत असताना गुणाकाराचा सिम्बॉल द्या. 175 ही संख्या आपण वरती लिहूया. इथं 100 हे 70 आणि हे 5 गुणिले किती आहे? हे 30 आणि हा 1. तर यांना बॉक्समध्ये मांडणी केल्यानंतर आता 30 ने अगोदर या वरच्या सर्व संख्यांना गुणायचा आहे आणि तो गुणाकार या बॉक्समध्ये लिहायचा आहे. तर 30 × 100 अगोदर हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 30 × 100 तर काय येईल? 0 30 0 0 आणि 30 1 30. त्यानंतर 30 × 70 तर हा 0 हा 0 3 7 21 2000 100 आणि ती इथे 0 3 5 15 किंवा 3 5 3 5 150. त्यानंतर आता 1 ने काय करायचं आहे? या वरच्या दिलेल्या सर्व संख्यांना काय करायचं आहे? गुणायचं आहे आणि आलेला गुणाकार इथे लिहायचा आहे. तर 1 ने कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते. तर इथे काय येईल? 100 × 1 100 70 × 1 70 आणि 5 × 1 5 येणार आहे. आता आलेल्या सर्व या गुणाकारांचा गुणाकार जो आलेला आहे हा सर्व केलेला आपण या सर्वांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे, जेणेकरून आपल्याला 175 × 31 याचं काय होईल? उत्तर मिळेल. तर आपण बेरीज करूया. सर्वप्रथम घेऊया हे 3000. तर इथे मी घेतलेले आहे 3000 अधिक हे घेऊया मोठी संख्या 2000 100 अधिक त्यानंतर हे 150 घेऊया. 150 अधिक हे 100 अधिक हे 70 अधिक हे 5 घेऊया आणि ह्यांची काय करूया? बेरीज करूया. तर बघा 0 अधिक हा 5
पाचच राहील, त्यानंतर इथे पाच आणि हा सात, सात आणि पाच बारा, हातचाला एक, तर इथं तीन होतील आणि हातचा एक धरून चार, आणि इथे तीन आणि दोन पाच, तर उत्तर आलेलं आहे 5425, म्हणजे 175 × 31 उत्तर किती आलेलं आहे 5425. मग शेवटी एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे, तर त्या 31 मुलांनी वर्ग शिक्षकाकडे एकूण 5425 रुपये रक्कम जमा झाली किंवा केली. प्रश्न तिसरा आहे या स्वाध्यायामधील आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे. एका टेम्पोमध्ये आंब्याच्या 205 पेट्या आहेत, प्रत्येक पेटीत 48 आंबे आहेत, तर त्या टेम्पोमध्ये एकूण किती आंबे आहेत. बघा, इथं टेम्पोमध्ये आंब्याच्या 205 पेट्या आहेत आणि प्रत्येकीमध्ये 48 आंबे आहेत. जर आपल्याला एकूण आंबे काढायचे असतील तर या दोन संख्यांचा काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. त्यासाठी आपण बॉक्स पद्धतीनुसार गुणाकार करूया. 205 आणि 48 आपण काय करूया, सर्वप्रथम विस्तारित रूपात मांडून घेऊया. 205 म्हणजे 200 + 0 + 5, 48 म्हणजे 40 + 8. आता आलेला हा जो विस्तारित रूप आहे याला आपण गुणाकाराच्या स्वरूपात मांडणी करूया. 200 आणि हा 5 आणि हा गुणिले 40 आणि हा 8. तर बघा, आपण ज्या पद्धतीने सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत त्याच पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. फक्त मांडणी करत असताना विस्तारित रूप बरोबर लिहा आणि गुणाकार करत असताना गुणाकार व्यवस्थित करा, बेरीज व्यवस्थित करा, म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. तर बघा, इथे 40 × 0 = 40 × 0 = 40 × 80, 40 × 0 = 0 उत्तर येईल आणि 40 × 5 = 200. त्यानंतर 8 या 200 जर गुणलं तर 8 × 0 = 8 × 0 = 8 × 16, 8 × 0 = 0 उत्तर येणार आहे, कारण शून्याने कुठल्याही संख्येला गुणलं तरी गुणाकार 0 येतो. 8 × 5 = 40 इथे येणार आहे. आता आलेल्या ह्या सर्व गुणाकारांची बेरीज करूया आपण इथे. तर बघा, पहिली संख्या आहे ही 8000 + 1600 + 200 + 40, मध्ये शून्य आहे त्यामुळे आपण ते नाही घेतले तरीही चालेल. तर 0 0 राहील इथे, 0 + 4 हे 4 राहतील, 6 × 2 = 8 आणि 8 × 1 = 9 उत्तर आलेलं आहे 9840. 205 × 48 उत्तर किती आलेलं आहे 9840. तर बघा, इथे उत्तर शेवटी शाब्दिक उदाहरण असल्यामुळे काय लिहावं लागेल, तर त्या टेम्पोमध्ये एकूण 9840 आंबे आहेत किंवा असतील. शाब्दिक उदाहरण असल्यामुळे तुम्हाला एका वाक्यात शेवटी उत्तर लिहिणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हा स्वाध्याय इथे संपलेला आहे. अतिशय सोपा स्वाध्याय आहे, फक्त उदाहरणे सोडवत असताना काळजीपूर्वक सोडवा, जेणेकरून तुमची गुणाकार किंवा बेरीज इथं चुकणार नाही आणि उत्तर बरोबर येईल. तर अशाच पद्धतीने तुमचे सर्व स्वाध्याय बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये सर्व व्हिडिओ बघा, प्लेलिस्टमध्ये जा आणि सर्व इयत्तांचे, तुमची इयत्ता सोडूनही इतर इयत्तांचे सर्व सराव संचय, स्वाध्याय, प्रॉब्लेम सेट, उदाहरण संग्रह तुम्ही या चॅनलवर बघू शकता. धन्यवाद. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा.